औरंगाबाद शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद सध्या रिक्त आहे. या पदासाठी अनेक जण इच्छुक आहेत. मात्र गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी महिला पोलीस निरीक्षकाची नेमणूक करण्याबाबत वरिष्ठ स्तरावर चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे आयुक्तालयाच्या इतिहासात गुन्हे शाखेच्या पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत महिलेला स्थान मिळतं का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांच्या बदलीला जवळपास महिनाभर उलटलाय. तेव्हापासून गुन्हे शाखेचे निरीक्षक पद रिक्तच आहे. कायमस्वरूपी निरीक्षकाच्या अभावामुळे मागील काही दिवसात गुन्हे शाखा सुस्तावली असल्याची चर्चा आहे. निरीक्षक नसल्याने गुन्हे शाखेच्या कामगिरीवर परिणाम होत असल्याची जाणीव वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील आहे. याच पदासाठी अनेक निरीक्षकांनी बाशिंग बांधला आहे. मात्र वरिष्ठ स्तरावर गुन्हे शाखेला महिला निरीक्षक द्यायची चर्चा आहे. तशी चाचपणी वरिष्ठ अधिकारी करत आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शहरातील सातारा पोलीस ठाण्यातील निरीक्षकांपैकी फक्त बेगमपुरा पोलीस ठाण्यालाच राजश्री आडे यांच्या स्वरूपात महिला पोलीस निरीक्षक आहेत. शहर गुन्हे शाखेच्या इतिहासात आजपर्यंत निरीक्षक पद पुरुष अधिकाऱ्यांनीच सांभाळलं आहे. त्यामुळे पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत यावेळी महिला निरीक्षकाची गुन्हे शाखेत वर्णी लागते का याची उत्सुकता वाढली आहे. सध्या तरी बदलीचे वारे वाहत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र नवीन पोलीस आयुक्तांच्या नियुक्तीपूर्वी गुन्हे शाखेला निरीक्षक मिळण्याची शक्यता कमीच आहे. शिवाय पोलीस कर्मचारी यांची नियमित बदल्या रखडल्याने पोलीस कर्मचारी देखील बदलीच्या प्रतीक्षेत असल्याचं दिसत आहे.